नमस्कार, मी नमस्कार। रुचा राजाध्यक्ष तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते मीट कलाकारच्या आर्ट जर्नी अ टॉक शो विथ आर्ट लवर्स या कार्यक्रमात. ह्या आमच्या उपक्रमाला तुमची फार छान साथ मिळते, त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. फार छान व्ह्यूज मिळत आहेत, तुम्हाला हा टॉक शो खूप आवडतोय आणि माणसंही सगळी आम्हाला छान भेटत आहेत. तुमचे कमेंट्स खूप छान छान येत आहेत, रेकमेंडेशन येत आहेत, त्याबद्दल व्ह्यूवर्सचे खूप खूप धन्यवाद. आणि खरंच मला सांगायला खूप आनंद होतोय की जो मीट कलाकारचा यूट्यूब चॅनल आहे त्याला आता जवळजवळ 19,000 व्ह्यूवर्स होतील. तर ऍक्च्युली काय, आता तुम्ही खूप एपिसोड्स बघता, कमेंट्स करता, तुम्हाला मीट कलाकार बद्दल माहितीच आहे, पण जे नवीन लोक आहेत त्यासाठी एक थोडक्यात पटकन सांगते की मीट कलाकार .com ही एक वेबसाईट आहे आमची, जी फक्त परफॉर्मिंग आर्टिस्ट साठी आहे. इट इज फॉर प्रमोटिंग परफॉर्मिंग आर्ट्स अँड कल्चर. आणि जवळजवळ 4,000 कलाकार आहेत जे अनेक जॉनरचे आहेत, जे प्रोफेशनली परफॉर्म करतात, म्हणजे गायक, वादक, डान्सर्स, फोक आर्टिस्ट म्हणजे आपले मंगळागौरीचे खेळ, भोंडला, सांस्कृतिक कार्यक्रम करणारे, स्टँड अप कॉमेडियन्स, मॅजिशियन्स, असे खूप कलाकार आहेत. आणि या व्यतिरिक्त कोणालाही जर शिकायचं असेल कुठलीही कला, आणि जर तुम्हाला कळत नसेल की कोणाकडनं शिकायचं, गुरु, तर मीट कलाकार गुरुकुल इज देअर फॉर यू, इन विच यु नो वी टीच अराउंड 20 जॉनर्स ऑनलाइन. तर ही मीट कलाकार बद्दल एक थोडक्यात ओळख झाली. आणि हे इतके कलाकार आहेत, त्यांची कला तर आहेच, पण त्याचबरोबर कलेच्या बरोबर तितकाच महत्वाचा असतो तो म्हणजे प्रेक्षक. कारण कलाकाराला त्यांनीच एक प्रोत्साहन मिळतं आणि आपल्या बरोबर असेच जे संस्कृती जपणारे, कला जपणारे लोक जी परदेशात आहेत पण आपलीच भारतीय माणसं आहेत अशी आपल्या बरोबर असतात. मास भाग्य बोलतो मराठी, लाभले अमास भाग्य बोलतो मराठी, चाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी, धर्म पंथ जात एक जाणतो मराठी, धर्म पंथ जात तर आज आपल्या बरोबर आहेत श्रद्धा, श्रद्धा परब अय्यर. श्रद्धा मॅडम, तुमचं खूप खूप मी वेलकम करते तुम्हाला. माय आणि प्लेजर, पण मॅडम म्हणू नका प्लीज। ओके, आय कॉल यू श्रद्धा. आणि जवळजवळ 22 वर्ष झाली तुम्ही सिंगापूरमध्ये आहात. मूळच्या श्रद्धा या मुंबईच्या आहेत, युडेसिटी मधून त्यांनी बीटेक केलंय. आणि आता जीवेदान ही एक स्विस कंपनी आहे ज्याच्यात त्या रिजनल इनोव्हेशन स्वीट टेक हेड आहेत. तर आपण जाणून घेऊ त्यांचा हा प्रवास कसा होता. तर पहिला प्रश्न श्रद्धा तुम्हाला असा आहे की इतके वर्ष तुम्ही तिथे राहिलात, आता तर ऑब्व्हियसली यू आर सेटल्ड, पण सुरुवातीची वर्ष कशी होती मुंबईहून दुसरीकडे गेल्यावर, नवीन देश, नवीन माणसं, तर अगदी छोटी सुरुवात करून तुम्ही इथपर्यंत पोहोचलात आता, तर जरा त्या प्रवासाबद्दल थोडं सांगा. हो नक्की। फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू सो मच मला अपॉर्च्युनिटी दिल्याबद्दल। मोर दॅन हॅपी टू शेअर आमची लाईफ स्टोरी इकडची। जसं तुम्ही म्हणालात, 22 वर्ष आम्हाला इकडे झाली येऊन, आणि मुंबईत आम्ही, मी आणि माझे हस्बंड श्रीधर, आम्ही तिकडे काम करत होतो। आयुष्य मुंबईत गेलेलं, श्रीधर पुण्याचा, आणि त्याची ट्रान्सफर झाली इकडे। तर खूप मिक्स्ड फीलिंग्स होते जेव्हा आम्ही इकडे यायचं ठरवलं, आणि आनंद होता, अतिशय एक्साइटमेंट होती, कारण नवीन देश, नवीन कल्चर, नवीन लोक बिल्कुल त्यांना भेटणार होतो। प्लस ॲट द सेम टाइम खूप
वाईटही वाटत होतं, कारण आमची फॅमिली फ्रेंड्स सगळे आमची क्लोज माणसं नेट फॅमिली पाठी आहेत, हां, आणि खूप क्लोज नेट फॅमिली असल्यामुळे त्यांना सोडून मग इकडे यायचं इझी डिसिजन नव्हतं. प्लस नवीन लोक इकडे, वी डिंट नो काय एक्सपेक्ट करायचं इकडे आल्यानंतर, लोक कशी असतील, सगळं ते अँक्शियसनेस पण खूप होतं आम्हाला. आणि मग हळूहळू इथे जेव्हा आलो तेव्हा सुरुवातीला इट वॉज व्हेरी डिफरंट. ॲक्च्युली आम्ही, मला अजूनही आठवतं जेव्हा आम्ही प्लेननी इथे आलो, लँड झालो, तेव्हा एक वेगळं अँक्शियसनेस होतं. पण आमचं अतिशय छान रीतीने श्रीधरच्या ऑफिसच्या HR-नी वेलकम केलं अँड दॅट वॉज सो टचिंग. तर तिथे आमची सुरुवात झाली या माणसांची, पहिलं कनेक्शन आमचं विच वॉज सो गुड. आणि पहिले मग 2 महिने तर अतिशय छान गेले. वी वर व्हेरी हॅपी, एक्साइटेड, नवीन जागा बघायला जायचो, सेटल होण्यात वेळ गेला. आणि देन द रियालिटी हिट, एस्पेशली फॉर मी, कारण मी माझा जॉब मी कोलगेटमध्ये काम करत होती तिकडे मार्केटिंगमध्ये, आणि तो सोडून मी इकडे आले होते. आणि पहिले 2 महिने काही वाटलं नाही, पण नंतर मग वाटायला लागलं की आता पुढे काय माझं. प्लस आमचं सोशल लाईफ अतिशय चांगलं होतं मुंबईमध्ये, फ्रेंड्स होते, ते अगदीच ऑलमोस्ट नील झालं. म्हणजे माझ्या ओळखी म्हणजे 1-2 नेबर्स किंवा श्रीधरचे ऑफिसचे कलिग्स, हे माझं जग झालेलं इकडे. माझी एक मैत्रीण होती क्लोज, दॅट्स इट, सिंगापूरमध्ये. पण ते वाटायला लागलं की आपलं सोशल लाईफ केवढं कमी झालंय. तर मग वी थॉट की आपल्यालाच काहीतरी एफर्ट्स घ्यावे लागतील, वी हॅव टू रीच आउट टू पीपल. मग आम्ही हळूहळू डिसाईड केलं की चला आपल्या, आम्ही ज्या कॉन्डोमिनियममध्ये राहत होतो तिकडे इंडियन्स होते, पण असे पार्टीज वगैरे, जसे होळी पार्टी असू दे, दिवाळी पार्टी असू दे, असे इव्हेंट्स वगैरे त्यावेळेला तेवढे होत नव्हते. मग मी आणि श्रीधर आम्ही दोघांनी मग ते सुरू केलं तिकडे, हळूहळू ग्रुप बनवला, दिवाळी पार्टी करायला लागलो. म्हणजे असे आपले सण जे असतात ते छोट्या छोट्या सर्कलमध्ये सेलिब्रेट करायला लागलो. आणि मग ते हळूहळू हळू सर्कल वाढत गेलं. आणि एस्पेशली आमची मुलं झाल्यानंतर तर भरपूर फ्रेंड्स झाले आमचे. आमचे आता ग्रुप्स आहेत, आणि ऍक्च्युली तीच आता आमची एक मोठी फॅमिली झालेली आहे. कधी कोणालाही गरज लागते कुठेही, किंवा सेलिब्रेशन्स असतात, तेव्हा आम्ही सगळे नेहमी एकत्र असतो. अँड दॅट्स द बेस्ट पार्ट, की आपल्याला जी फॅमिली आपण सोडून येतो आणि इथे एक नवीन फॅमिली बनवतो इकडे. तर ते एक होतं, ते एक मेजर चॅलेंज होतं. ते आता मला वाटतं आम्ही पूर्णपणे, आमचं सोशल लाईफ अतिशय बिझी आहे आता, त्यामुळे मुलांना पण मग सगळी माणसं भेटतात वगैरे इकडे, तर दॅट वॉज बरोबर, दॅट ऑल्सो हेल्प्स फॉर किड्स. आणि तुम्ही एक विश्व बनवलं इकडे, ऍब्सोल्युटली. आणि नंतर हळूहळू आता आमचे काही नातेवाईक पण इथे आले आहेत, तर ओ पिरियड ऑफ टाइम, सो दॅट रिअली हेल्प्ड अस. आणि आता दुसरा चॅलेंज असं म्हणता येईल ते म्हणजे फूड, कारण मी आणि श्रीधर अतिशय फूडी. मी मुंबईची आणि स्ट्रीट फूड तुम्हाला माहिती आहे मुंबईचं, तर यू कॅन लिव्ह विदाउट इट. आणि श्रीधर पुण्याचा, त्यामुळे वैशाली वगैरे, डेफिनेटली वी वर मिसिंग ऑल दीज थिंग्स वेन वी मूव्ड हिअर. आणि आता सुद्धा मी स्ट्रीट फूड पाणीपुरी अजूनही मिस करते, कारण तशी पाणीपुरी कुठेच नाही मिळत. सो दॅट्स द फर्स्ट थिंग, जेव्हा मी मुंबईला जातो पहिलं पाणीपुरी खायचं प्रोग्राम असतो आमचा, तर ते डेफिनेटली मिस करायची मी. आणि पण ओव्हर पिरियड ऑफ टाइम आता सिंगापूरमध्ये भरपूर इंडियन ऑथेंटिक रेस्टॉरंट झालेले आहे. इनफॅक्ट इतकं सिंगापूर इज कॉल्ड फूड पॅराडाईज, त्यामुळे भरपूर वेगवेगळ्या प्रदेशाचे क्युझिन्स इथे असतात. आणि जसं आता माझं सोल फूड वरण भात तूप आहे, तसंच क्वेत्याव इकडची लोकल चायनीज डिश आहे, दॅट आय एन्जॉय, इट्स माय सोल फूड टू. तर असं काय हे आहे म्हणजे ते एक टाईपचं स्टर फ्राईड नूडल्स असतात, फ्लॅट नूडल्स असतात, त्याच्यात व्हेजिटेबल्स वगैरे सगळं असं स्टर फ्राय केलं जातं आणि ब्राऊन सॉस असतं.
अतिशय क्वेते का? चांगलं असतं. हाँ, क्वेत्याव क्वेत्याव म्हणून असतं. क्वेते, हाँ, ओके. तर तसं मग स्लोली स्लोली चेंज होतो ना, तसं झालं. आणि तिसरी गोष्ट चॅलेंज चॅलेंज म्हणता येईल, कारण आधी असं चॅलेंज वाटलेलं ते म्हणजे सिंगापूरचे रूल्स. कारण सिंगापूरमध्ये आम्ही जेव्हा इथे येणार होतो तेव्हा खूप जण आम्हाला म्हणायचे, अगं तू जेलमध्ये चालली आहेस, तुला रूल माहिती आहेत का तिकडे किती आहेत, प्रत्येक गोष्टीसाठी रूल्स आहेत, पनिशमेंट आहे वगैरे असं. त्यामुळे ती थोडी भीती होती, माहिती नाही आम्ही आणि कसे आपल्याला इंडियन्सना येणार रूल्सची खूप भीती आहे. एक्झॅक्टली. तर मग आम्ही जेव्हा इथे आलो तेव्हा लक्षात आलं की खूप जे रूल्स आहेत ते माणसांच्या म्हणजे लोकांच्या इकडच्या चांगल्यासाठी आहेत. तर क्लिनलीनेस असू दे, कारण यू कांट जस्ट थ्रो लिटर एनीवेअर, बरोबर. प्रत्येक ठिकाणी सोय केली जाते, क्लीन कसं ठेवावं, लाईक बीट रोड्स बस एनीवेअर, आणि क्लिनलीनेस असू दे. किंवा इवन एक एक्झाम्पल देते, क्यूइंग अप इन द MRT स्टेशन. तर ट्रेनची गर्दी असते पीक टाइम्सला, तर लोक इथे क्यू अप करतात सो दॅट जे आतून बाहेर किंवा अच्छा, बाहेरून ट्रेन मध्ये जात चढायला. त्यांना त्रास नाही होत. म्हणजे एस्पेशली पीक टाइम्सला तुम्हाला हे सिंगापूरच्या खूप स्टेशन्समध्ये हे बघायला मिळतं, दॅट यू विल नॉट यू विल रेअरली सी एनीवेअर. आणि ते कसं, राईट. इट्स देअर विदिन द पीपल, यू नो, म्हणजे एकदा माणूस शिकवू शकतो पण जोपर्यंत माणसाला असं वाटत नाही की आपण तसं करावं, बरोबर. ते एक इनकलकेट झालंय त्यांच्यामध्ये तसं करायला. आणि फॉर अस ऑल्सो इट्स बिकम अ हॅबिट, म्हणजे जे काही रूल्स असे रूल्स वाटतच नाहीत आता, ते इट बिकम्स युअर लाईफस्टाईल, तसं तसं वाटतं आता. तर या तीन मेजर गोष्टी होत्या ज्या सुरुवातीला अशा चॅलेंज अशा वाटल्या, पण ओव्हर पिरियड ऑफ टाइम वी अडॅप्टेड टू द चेंज. राईट. आणि म्हणजे हळूहळू आता तुम्ही सुरुवातीला मुंबईकर, पुणेकर, तुम्ही हळूहळू आता युअर सिंगापुरियन. म्हणजे यस, ऍब्सोल्युटली. मागे तुम्ही उल्लेख केला होता की तुम्हाला फार छान, यू लव्ह दिस कंट्री, आणि त्याचं एक इन्क्लुझिव्ह नेचर आहे याचं. तर ऍब्सोल्युटली. जरा त्याबद्दल जर तिकडची संस्कृती, चिंगे परेड वगैरे जर तुम्हाला सांगता आलं. हो डेफिनेटली. ऍक्च्युली सिंगापूर आता अर्ध आयुष्य आमचं इंडियामध्ये गेलं, पण अर्ध तर इथेही गेलंय, त्यामुळे इक्वली वी लव सिंगापूर ॲज वेल ॲज भारत, तर आमचा देश आहे. आणि इकडचा इन्क्लुझिव्ह जे बिहेवियर आहे, इन्क्लुझिव्हिटी, ते गव्हर्नमेंटपासून सुरुवात होते त्याची. आणि गव्हर्नमेंट खूप अतिशय प्रयत्न करतं लोकांना एकत्र आणण्याचं. आता यू कॅन इमॅजिन सिंगापूरमध्ये वेगवेगळ्या देशाची लोक येतात इथे. इनफॅक्ट चार ऑफिशियल लँग्वेजेस आहेत, इंग्लिश, मँड्रीन, तमिळ आणि मलय. कारण एस्पेशली हां, ही जी लोकं मायग्रेट झाली वर्षांपूर्वी ती मेजरली या मलेशिया, इंडिया इंडिया एस्पेशली तमिळनाडू. साऊथ इंडिया, हां, राईट. तर ओव्हर पिरियड ऑफ टाइम सिंगापूर ग्रू. आणि आता तर ऑफकोर्स तुम्हाला खूप इतर देशातली पण लोक इथे खूप आहेत, वेस्टर्नर्स तर भरपूर आहेत. इट हॅज बिकम लाईक अ बिझनेस कॅपिटल इकडे, खूप कंपनीजची इथे इथे रिजनल सेंटर्स आहेत एपॅकचे, त्यामुळे तुम्हाला भरपूर इतर देशांची लोक इथे दिसतील. आणि इट इज देन व्हेरी इम्पॉर्टंट गव्हर्नमेंटसाठी की त्यांना कसं एकत्र ठेवावं, कारण इथे रेसिझम तुम्हाला ऑन द फेस कुठे नाही दिसणार. आणि यू कॅन बी पनिश्ड जर तुमची कंप्लेंट झाली वगैरे, तर लोक पण त्या बाबतीत दे नो दॅट इट इज बेसिकली अगेन्स्ट गव्हर्नमेंट रूल्स. तर तुम्हाला ऑन द फेस अजिबात नाही दिसत. आणि इनफॅक्ट गव्हर्नमेंट ॲज आय सेड प्रयत्न करतं लोकांना एकत्र आणायचं. तर रेशियल हार्मनी, फॉर एक्झाम्पल, रेशियल हार्मनी डे साजरा केला जातो. सो इट अच्छा. स्टार्ट्स फ्रॉम स्कूल इट सेल्फ, वेअर किड्स बेसिकली विल वेअर
दुसऱ्या कल्चरचे कपडे, अच्छा, फूड कल्चरल एक्सचेंज सारखं थोडं. एक्सचेंज, ॲब्सोल्युटली. अँड इट्स कॉल्ड रेशल हार्मनी डे. आणि यू कॅन इमॅजिन इट स्टार्ट्स ॲट दॅट लेवल. आणि मग हळूहळू राईट, ऑफकोर्स व्हेरी नाईस. वेगवेगळे फेस्टिवल्स असतात इथे. इनफॅक्ट यु नो गव्हर्नमेंट एनकरेजेस डिफरंट असोसिएशन्स, तर आपली महाराष्ट्र मंडळ तर आहेच, प्लस बेंगॉल असोसिएशन, बंगाली असोसिएशन, गुजराती असोसिएशन, तर ओडिया असोसिएशन. सो यू कॅन इमॅजिन की इंडियन कल्चरचेच किती वेगवेगळ्या राईट, ठिकाणचे असोसिएशन्स इथे आहेत. अपार्ट फ्रॉम दॅट ऑफकोर्स बाहेरचे कल्चर्सचे पण वेगवेगळे इव्हेंट्स होतात. आता आय कॅन गिव्ह यू एक्झाम्पल ऑफ चिंगे फेस्टिवल विच आय मेन्शन अर्लियर टू यू. तो एक ॲन्युअल इव्हेंट असतो जिथे कल्चरल परेड होते. तर आपली 26 जानेवारीची कशी परेड असते, राईट. तसे वेगवेगळ्या देशातली लोकं वेगवेगळे कपडे घालून आणि असे म्युझिक वगैरे घालून बेसिकली परेड जाते. तर मग लोकं बघायला जातात ते, आणि दे गेट टू सी डिफरंट कल्चर्स एज मी वेल, दे एक्झिबिट देअर कल्चर एक्झिबिट असं. दॅ कल्चर, ॲब्सोल्युटली. आणि आपली महाराष्ट्र मंडळ पण आता इथे ढोल ताशा पथक आहे, अच्छा, तर त्यांनी पण परेडमध्ये भाग घेतलेला. तर दीज काइंड ऑफ थिंग्स हेल्प पीपल टू नो इच अदर्स कल्चर अँड स्टे टुगेदर, राईट रिस्पेक्टिंग इच राईट. अदर्स कल्चर. गणपती असू दे, आता आम्ही 20 वर्षापूर्वी आलो, त्या 22 वर्षापूर्वी तेव्हा आमचे जे फ्रेंड्स झाले त्यांच्याकडे गणपती वगैरे असायचा. तर पूर्वी गणेश विसर्जन वगैरे इकडे रूल्स असल्यामुळे समुद्रात वगैरे विसर्जन करणं डिफिकल्ट होतं. आता स्पेशल यॉट्स केले जातात आणि अच्छा, मग दे क्रॉस द सिंगापोर सी बॉर्डर आणि मग विसर्जन केलं जातं. हे सगळं महाराष्ट्र मंडळातर्फे आयोजित केलं जातं. तर बेसिकली देर आर सो मेनी थिंग्स दॅट आर हॅपनिंग विच आर क्लोज टू कल्चर हिअर. राईट. आता मी, तुम्ही बोलता बोलता उल्लेख केलात ढोल ताशा पथकाचा, हो तर तुम्ही सुद्धा एक असंच पथक जॉईन केलेलं आहे, तुम्ही शिकताय, तर कसं तुम्हाला वाटलं की आपण हे शिकावं? कारण म्हणजे तिथे मला माहिती आहे, पण इथे तरी त्या मनाने मुली कमी आहेत ज्या ढोल ताशा पथक जॉईन करतात, तर कसं ओके. वाटलं तुम्हाला? मला मला ना लहानपणापासून ढोल ताशा अतिशय आवडायचा, आणि एस्पेशली शाळेत वगैरे मी ड्रम वाजवायची. पण ते एक वेगळं असतं ना, ते बेसिकली फिजिकल एज्युकेशन क्लासच्या वेळेला वाजवायची. पण एरवी मी असं टीव्हीवर वगैरे आपण बघतो ढोल ताशा पथक असतात, त्यामुळे मला खूप इंटरेस्ट होता की आपण हे कधीतरी करायचं लाईफमध्ये. तर इथे महाराष्ट्र मंडळ त्यांनी ढोल ताशा पथक आहे, खूप ॲक्टिव आहे तो. मी जस्ट सुरुवात केलेली आहे, पण बेसिकली मी आणि माझी मैत्रीण आम्ही क्लासला जायला लागलो आणि अतिशय मजा येते. इट्स व्हेरी एनर्जेटिक, त्यामुळे मला जास्त आवडतं. कारण ते 3-4 तास यू आर जस्ट यू अँड द म्युझिक अँड युअर टीम अराउंड, तीच. हां, फुल फुल एनर्जी, खूप मजा येते. त्यामुळे आय जॉईन दॅट. आणि ते ढोल ताशा पथक ॲक्च्युली जे आहे इथे, ते भरपूर वेगवेगळ्या प्रोग्राम्ससाठी जातं, परेड जातात जसं मी म्हटलं. पण इव्हन आमचे मूवी लास्ट टाइम पावन खिंड जेव्हा इकडे रिलीज झाला, तेव्हा त्या शोच्या आधी ढोल ताशा पथकचं म्युझिक, म्हणजे यू गेट इन टू दॅट अच्छा, वाईब असं. राईट. हां, वेगवेगळ्या ठिकाणी गणेश चतुर्थी वगैरे फेस्टिवल्स मध्ये तर असतातच, प्लस असे मग इव्हेंट्स असतात. इव्हन इकडचे मिनिस्टर्स वगैरे काही कल्चरल इव्हेंट्स मध्ये ढोलताशा पथकचं बघायला येतात प्रोग्राम. अच्छा. इट्स व्हेरी व्हेरी गुड ऍक्च्युली. आणि बाकी तुम्ही सुद्धा महाराष्ट्र मंडळाच्या काही ह्याच्यात पार्टिसिपेट करता का? मग कसे असतात उपक्रम साधारण त्यांचे? ऍक्च्युली इकडचं महाराष्ट्र मंडळ आय एम सो प्राऊड ऑफ देम, कारण अतिशय ॲक्टिव आहे आणि कल्चर वगैरे दे बेसिकली एंगेज राईट फ्रॉम लहान मुलं ते ओल्ड एज ग्रुप. असे वेगवेगळे काही इव्हेंट्स करतात ज्याच्यात प्रत्येक जण भाग घेऊ शकतो आणि कल्चरच्या क्लोज वेगवेगळे इव्हेंट्स असतात. तर
फेस्टिवल्स असू दे ॲज आय मेन्शन, तर महाराष्ट्र मंडळ हे वेगवेगळे आपले मराठी फेस्टिवल्स, गुढीपाडवा असू दे किंवा हळदी कुंकू, गणेश चतुर्थी वगैरे असे सगळे सण साजरे करतात. एक मे फॉर एक्झाम्पल महाराष्ट्र दिवस होता, त्या दिवशी त्यांनी मोठं मराठी संस्कृती दिवस ठेवलेला. बेसिकली महाराष्ट्र प्रीमियर लीग इकडे क्रिकेट लीग आहे, तो अगेन स्पोर्ट्स जे टीम फॉर्म केलेले वेगवेगळे गड त्यांची नावं होती, पन्हाळा, सिंधुदुर्ग वगैरे असं करून क्रिकेट मॅचेस घेतल्या गेल्या. पुन्हा बेसिकली ते लोक अपार्ट फ्रॉम दॅट चिंगे फेस्टिवल वगैरे असू दे तिथे सुद्धा, किंवा गाण्याचे प्रोग्राम्स असतात, आर्टिस्टना बोलवलं जातं इंडियातून इकडे कार्यक्रम करण्यासाठी, त्यामुळे मग इकडच्या लोकांना पण आर्टिस्टना भेटता येतं. मूवीज असतात तर आम्ही पण एक अतिशय, मी तर आतुरतेने वाट पाहत असते कारण मराठी पिक्चर थिएटरमध्ये जाऊन बघण्याचा आनंद वेगळाच असतो. तर ते इव्हेंट्स असतात. आता संकर्षण वाया स्पृहा, प्रशांत दामले फाउंडेशन हा प्रोग्राम आहे, तो आता 24 मेला आहे. तर असे असे वेगवेगळे कार्यक्रम महाराष्ट्र मंडळ कंटिन्युअसली करत असतात, त्यामुळे यू ऑलवेज एंगेज विथ डिफरंट ऍक्टिव्हिटीज आणि कल्चर च्या क्लोज. राईट. तर आता म्हणजे तुम्ही तर तिकडे राहतात सिंगापूरमध्ये, पण असं तुम्हाला सांगता येईल का की एक टुरिस्ट म्हणून सिंगापूर आणि एक सिटिझन म्हणून सिंगापूर याच्यामध्ये साधारण काय तुम्हाला फरक वाटतो? आता टुरिस्ट म्हणून जेव्हा तुम्ही येतात तेव्हा ऑफकोर्स ऑन द फेस तुम्हाला सिंगापूर किती ऑर्गनाइज आहे, सिंगापूरची ब्युटी, लँडस्केप पाहायला मिळतं, सगळे क्लिनलीनेस वगैरे, आणि छोटासा देश आहे. या छोटासा देश असून सुद्धा त्यांनी एवढे डिफरंट टुरिस्ट स्पॉट्स केलेले आहेत, ते सगळं पाहायला मिळतं. इट्स राईट फ्रॉम द एअरपोर्ट एव्हरीथिंग ॲब्सोल्युटली, आणि कंटिन्युअसली अजूनही ना दे कीप ऑन डुईंग न्यू थिंग्स आणि ते एकदम बघण्यासारखं असतं नेहमी. तर ॲज अ टुरिस्ट तुम्हाला ते बघायला मिळतं. वेदर ऑफकोर्स, वेदर इज नॉट दॅट ग्रेट, जे आम्हाला अजिबात आवडत नाही, बट यू कांट डू एनिथिंग अबाउट इट. पण एकाच दिवशी तुम्हाला पाऊस पण बघायला मिळतो आणि अतिशय कडक ऊन पण असतं आणि रिलेटिव्हली थंड, म्हणजे अगदी थंडी नाही म्हणताय, पण इकडे 24-25 क्वचितच जातं, पण ते सुद्धा पाहायला मिळतं. असं वेदर आहे इकडचं, अतिशय अनप्रेडिक्टेबल. तर ते ॲज अ टुरिस्ट यू गेट टू सी. हवेवर तुम्ही जर सिटिझन असाल, इकडे राहत असता, तर यू सी अ व्हेरी डिफरंट साईड ऑफ सिंगापूर. तर एक तर ॲज आय मेन्शन्ड अर्लियर, इकडचं इन्क्लुझिव्हिटी, या दॅट इज द की थिंग. कारण इथे किती प्रॉब्लेम्स होऊ शकत होते विथ सो मेनी डिफरंट पीपल, पण त्या लोकांनी ते अतिशय चांगल्या तऱ्हेने केलेलं आहे. ॲब्सोल्युटली. सो दॅट्स वन ऑफ द थिंग्स दॅट आय वुड से. दुसरी गोष्ट म्हणजे इतका छोटा रेड डॉट असून सुद्धा इतका इम्पॉर्टन्स आहे या देशाला. किती दुसरे देश, इट्स अन एक्झाम्पल फॉर सो मेनी अदर कंट्रीज फॉर डिफरंट थिंग्स, राईट? तर दॅट यू गेट टू सी अँड यू आर प्राऊड ऑफ सिंगापूर. आणि हे सगळं गव्हर्नमेंटला क्रेडिट दिलं पाहिजे फुल. आणि इकडचा प्रोग्रेस, इकॉनॉमिक डेव्हलपमेंट, नवीन नवीन आता स्टार्टअप्स कल्चर इंडियामध्ये पण भरपूर आहे, पण इक्वली इकडे पण गव्हर्नमेंट खूप एनकरेज करतं स्टार्टअप्सना. तर यू गेट टू सी की हाऊ दे हेल्प पीपल. इकडचा एम्प्लॉयमेंट, इनफॅक्ट इकडे एम्प्लॉयमेंट फुल, लाईक ऑलमोस्ट 100% आय वुड से आहे. सो विच इज अमेझिंग टू सी. इट इज रिअली कमेंडेबल. इवन रिट्रेंचमेंट वगैरे होतात ॲट सर्टन स्टेज फॉर सम रिझन्स, तर त्या लोकांना मग गव्हर्नमेंट तुमचे स्किल सेट जर तुम्हाला चेंज करायचे असतील
तर देर आर सम फंड्स गिवन फॉर यू टू ट्रेन युअर सेल्फ अच्छा अँड चेंज युअर स्किल सेट अँड देन लुक फॉर अनदर जॉब. इवन आता तुम्ही इकडे फूड कोर्ट्समध्ये वगैरे पाहाल तर अतिशय ओल्ड, म्हणजे काही काही बायका पुरुष वगैरे 70s वर असतील, पण त्यांना पण म्हणजे इफ दे वॉन्ट टू डू दॅट जॉब दे डू दॅट जॉब, कारण त्यांना एक वेगळं इंडिपेंडन्स असतं, कारण दे आर अर्निंग देमसेल्व, तर ते एक त्यांना एक वेगळा जॉय असतो ना. तर रादर दॅन डिपेंडिंग ऑन समबडी इफ दे कॅन डू थिंग्स देन गव्हर्नमेंट एनकरेजेस टू डू दोज काइंड ऑफ थिंग्स. तर हे तुम्हाला डेफिनेटली पाहायला मिळतं इकडे. आणि एज्युकेशन सिस्टम वगैरे तर अतिशय चांगली आहे इकडे, एस्पेशली इफ यू गो टू लोकल स्कूल्स इकडचे खूप प्रिव्हिलेजेस असतात. जर तुम्ही गिफ्टेड चाइल्ड असाल तर तुम्हाला पुढची स्पॉन्सरशिप पण मिळते, जी विच इन्क्लूड्स गोईंग अब्रॉड ऑन स्कॉलरशिप्स, दे टेक केअर ऑफ एव्हरीथिंग. तर असं वेगवेगळे ॲस्पेक्ट्स गव्हर्नमेंट बघतं, तर व्हेरी फॅन्टॅस्टिक कंट्री टू स्टे. आणि दुसरी गोष्ट मला सांगायची होती ती म्हणजे सिंगापूर आर्मी. तर इथे बेसिकली जर तुम्ही सिटिझन असाल किंवा परमनंट रेसिडेंट असाल तर तुमच्या मुलाला तुम्हाला आर्मी ट्रेनिंगसाठी पाठवावं लागतं, आणि हे 2 वर्ष असतं. आता माझा कंपल्सरी मॅन्डेटरी आहे, आणि माझा मुलगा आता श्रेय 18 इयर्स, आता जस्ट त्याचे कम्प्लीट झाले आहेत, तर तो आता जुलैमध्ये आर्मी जॉईन करेल, आणि ही 2 वर्षाची ट्रेनिंग असते. अँड ॲक्च्युली वी आर व्हेरी व्हेरी हॅपी, कारण प्रॉपर ट्रेनिंग झाली दिली जाते तुम्हाला. जंगलात पण नेतात ते लोक राहायला, तुम्हाला खड्डा खोदून आत राहावं लागतं, ऊन असू दे पाऊस असू दे काही, पुन्हा गन वगैरे सगळं ट्रेनिंग, फिजिकल फिटनेस ते तर आहेच, म्हणजे प्रॉपर आर्मी ट्रेनिंग दिली जाते. पूर्ण चेंज ऍक्च्युली. दे ऑल्सो से की गव्हर्नमेंट सेज यू गिव्ह मी अ बॉय आय विल गिव्ह बॅक यू युअर मॅन, असं म्हणतात. आणि ट्रू आहे, कारण बघते पण माझ्या मैत्रिणी त्यांची मुलं वगैरे, दे आर सो हॅपी. रिस्पॉन्सिबिलिटी येते, डिसिप्लिन तर येते. पेरेंट यू फील वरीड? थोडं वरी तर असतंच, पण देर सो मेनी थिंग्स दॅट दे लर्न, अँड दिस इज अ अपॉर्च्युनिटी टू गिव्ह बॅक टू द कंट्री एज वेल, राईट? आणि फॉर अस इट्स इवन मोर, कारण आम्ही दुसऱ्या देशाचे असून इकडे स्थायिक झालो, तर दिस इज अगेन अनदर प्राऊड थिंग दॅट आय थिंक एव्हरी अपॉर्च्युनिटी असेल. आता मुलीला सुद्धा कंपल्सरी असतं, तर मी माझ्या मुलीलाही पाठवलं असतं, पण त्या मुलींना मँडेटरी नाही आहे. आणि मुला फक्त ते 2 वर्ष तुम्ही यू लॅग, राईट? दॅट हॅपन्स. नंतर त्याचं पुढचं एज्युकेशन तो 2 वर्षानंतर कम्प्लीट करेल, पण एक मॅच्युरिटी पण येऊन जाते. नर्वसनेस असतोच कायम, कारण यू डोंट नो, राईट? इथे काय तसं वॉर असे नाही आहेत, पण अवे फ्रॉम होम, जंगलात असतात, गन्स वगैरे ते सगळं सेफ्टी सगळं ते काळजी घेतात, पण डिसिप्लिन अतिशय आहे. त्यामुळे ही विल बी अ डिफरंट पर्सन व्हेन ही कम्स बॅक, आय एम शुअर. ते एक आहे. पुन्हा दुसरं अजून एक तुम्हाला सांगायचं होतं जे आमच्या बाबतीत घडलं. सिंगापूरमध्ये लोकांना नेहमी वेगवेगळ्या यांनी मोटिवेट केलं जातं, किंवा इफ यू डू समथिंग गुड दे रेकग्नाइज दॅट. तर तसं आमच्या बाबतीत एकदा झालं. आम्ही आय थिंक त्यावेळेला आम्ही वॉकला, मी आणि श्रीधर वॉकला चाललेलो सकाळी, आणि आम्हाला एक मुलगी बस स्टॉपमध्ये, तिने 6वीतली होती, तिने आम्हाला विचारलं की तुझा फोन देशील का, आणि अतिशय स्ट्रेस्ड होती ती. तर आम्ही फोन दिला, तर तिचा काय फोन लागे ना. तर मी म्हटलं काय झालं, तुला काही प्रॉब्लेम आहे का? ती म्हणाली नाही, मी शाळेत चालली आहे आणि 6वी तिकडे बोर्ड एक्झाम असते, त्याला PSLE म्हटलं जातं, तर ती एक्झामला चालली आहे, पण बस येत नाहीये आणि मला उशीर झालाय, आणि देर इज नो वे, आता बस आली तरी मी टाइमवर नाही पोहोचू शकणार, आणि मी माझ्या पेरेंट्सना फोन करते पण कोण उचलत नाहीये. तर आम्ही म्हटलं की डोंट वरी, वी विल बुक टॅक्सी, आणि मग आम्ही तिला टॅक्सी वगैरे बुक करून दिली, आणि ती घरी, म्हणजे ती शाळेत
वेळेवर वगैरे तेव्हा पोहोचली. आली. आणि आम्ही तिच्याकडून तिच्या वडिलांचा नंबर ती ट्राय करतच होती ना त्या अम्मांच्या फोनने, तर आम्ही म्हटलं की इट्स बेटर टू लेट देम नो की दिस हॅज हॅपन्ड अँड वी हॅव बुक टॅक्सी राईट फॉर. तर आम्ही कॉन्टॅक्ट केला आणि वी टोल्ड हिम अँड ऑल, आणि नंतर वी जस्ट लेफ्ट इट झालं, ती पोचली. दॅट वॉज मोर इम्पॉर्टंट राईट दॅन एनिथिंग एल्स. वी डिडंट रिअलाइज की जो तिचे डॅड होते ते इन्फ्लुएन्सर आहेत, आणि त्यांनी अच्छा लगेच व्हिडिओ वेगवेगळ्या हँडल्सवर टाकला, म्हणजे टाकला आणि मग तो शेअर होत गेला. जे अप्रिसिएशन पोस्ट आणि असं. अप्रिसिएशन, हा, की म्हणजे अशी लोक असतात वगैरे. हो अँड ओके फॉर अस इट वॉज अ व्हेरी स्मॉल थिंग. अँड राईट ते तर झालंच, पण नंतर आम्हाला ऍज अ सरप्राईज वी जस्ट गॉट वन बुक. इट्स सिंगापूर काइंडनेस मूवमेंट बुक आमच्या अच्छा घरी आलं पोस्टाने, आणि आम्ही बघितलं तर आमची स्टोरी होती आतमध्ये. अरे आणि वा हा, अँड दॅट वॉज अमेझिंग, म्हणजे हाउ सिंगापूर गव्हर्नमेंट खरे. एनकरेज पीपल, देन यू फील दीज आर लाईक व्हेरी स्मॉल थिंग्स बट दे स्मॉल रिअली थिंग्स. मेक यू फील आपण तर एकदम. इट्स नथिंग राईट, बट दीज आर द थिंग्स आय वी गॉट टू एक्सपिरियन्स इन दिस कंट्री विच वी रिअली अप्रिशिएट. राईट. आता एक जरा वेगळा प्रश्न, म्हणजे श्रद्धा परब अय्यर असं आहे, तर हे म्हणजे कसं, हे दोन कल्चर्स मुळात आहेत आणि प्लस एक सिंगापूरचं कल्चर आहे, तर हे कसं तुम्ही हे तिन्ही कल्चर्स हे करता, एक कॉकटेल जे आहे, आणि मुलांना पण कसं तुम्ही ते त्यांच्यामध्ये सवय लावली आहे. हो, ॲज यू राईटली सेड, इट्स अ कॉकटेल कल्चर. आम्ही नेहमी तेच म्हणतो. तर मी तर मराठी, श्रीधर तमिळ, तर बट वी सी इट ॲज अ ब्लेसिंग, कारण आम्हाला दोन्ही कल्चर्स, दोन्ही सण असू दे किंवा खाणं पिणं असू दे, दोन्ही बाजू डबल आम्हाला एन्जॉयमेंट सगळीकडे. सगळं करायला मिळतं मुलांना, बट पण तेच राईट, इट्स इट्स नीदर फुल्ली तमिळ नॉर फुल्ली मराठी मराठी स्टाईल, सगळं ब्लेंड असतं नेहमी कॉकटेल्स. तर इनफॅक्ट मुलं लहान असताना आम्हाला विचारायची, कारण त्यांचे फ्रेंड सर्कल सपोज गुजराती वगैरे आहेत, तर आम्ही कोण, तर आम्ही त्यांना सांगायचो की तुम्ही सांगा आम्ही तामाटी म्हणून, ऍज अ जोक, तमिळ प्लस मराठी. हां, तर दे ग्रू अप लाईक दॅट नेहमी. आणि मला पण सण असू दे किंवा जेवण असू दे, मला जेवण बनवायला वगैरे खूप आवडतं, त्यामुळे दोन्ही स्टाईलचं आम्ही नेहमी करतो. डे टू डे पण असू दे किंवा सण वगैरे असू दे. मग सण जसे तमिळ सण असतो नवरात्री, गोलू, पुन्हा पोंगल असू दे किंवा आपले सण असू देत गुढीपाडवा, गणपती वगैरे, सगळे त्याच इक्वल एक्साइटमेंटने आम्ही साजरे करतो. पोंगलला अजूनही आम्ही पोंगल सणात बेसिकली तुम्ही खीर करता आणि मग ते बेसिक उतू जायला द्यायचं आणि मग नाचायचं पोंगलो पोंगलो, ते अजूनही आम्ही करतो. तर मुलांना ते सगळं पाहायला मिळतं. नवरात्री गोलू जसं मी म्हटलं, त्याच्यात नवरात्री असतात, त्यावेळेला तुम्ही स्टेप्स बनवता, डॉल्स ठेवता. तर माझ्या सासूनी मला डॉल्स दिले आहेत, ते मी त्याची पूजा केली जाते आणि वेगवेगळे डॉल्स तुम्ही ठेवता, आणि एव्हरी इयर यू हॅव टू ऍड इन वन डॉल. आणि अच्छा. हा, तर श्रिया माझी मुलगी ती व्हायच्या आधीपासून मी तो करते, आता 20 वर्ष झाली आहेत तो सण करायला, आणि अतिशय आनंद येतो. दॅट्स वन ऑफ द मेजर फेस्टिवल आय डू ॲट होम. आणि बायकांना मग हळदी कुंकूसाठी बोलवलं जातं, तर भरपूर माझे फ्रेंड्स येतात. आणि गंमत म्हणजे अगेन दॅट ऑल्सो वी डिड इट इन अ व्हेरी फ्युजन वे लास्ट टाइम, कारण त्यावेळेला आता माझे फ्रेंड्स जे आहेत ते गुजराती, बंगाली, पारसी, लखनवी, असे वेगवेगळ्या ठिकाणावरचे आहेत, मल्याली. आणि मग आम्ही ठरवलं चला पैठण्या घालायच्या सगळ्यांनी, तर आम्ही मग त्या पैठण्या घालून आल्या आणि हळदी कुंकवासाठी, आणि आम्ही फुगडी घातली. कशी मी नाचू नाच गं कशी मी नाचू नाच गं कशी
मी त्यांना त्या दिवशी फुल आपली महाराष्ट्रन स्टाईल जेवण जे असतं, आपली थाळी, महाराष्ट्र थाळी, राईट ती बनवलेली. सो दे ऑल्सो गॉट टू सी, कारण राईट मुंबईमध्ये वगैरे तुम्ही असाल किंवा मेट्रो सिटीमध्ये असाल तर कम्युनिटी असते वेगवेगळ्या स्टेट्सची आणि भेटतात. पण बरोबर यू आर स्टेईंग इन लखनौ फॉर एक्झाम्पल और कोलकाता, तिथे तुम्हाला ते सगळं दिसायला राईट बघायला नाही, कॉस्मोपॉलिटन हे नाहीये तेवढं. त्यामुळे हे त्यांना एक नवीन होतं बघायला. सो वी डिड दॅट आणि मस्त फुगडी वगैरे घातली, नाच केले, इट अरे वा वॉज अमेझिंग. अँड देन ते असतं पुन्हा इथे, ॲज आय मेन्शन टू यू, वेगवेगळे असोसिएशन्स आहेत. जितके सण आम्ही फ्रँकली मुंबईमध्ये नाही साजरे करायचो, ते आम्ही इथे आल्यानंतर करतो बिकॉज ऑफ ऑल दीज असोसिएशन्स. बेंगॉली असोसिएशन वगैरे, त्यांची पण दुर्गा पूजा वगैरे मोठ्या थाटाने सेलिब्रेट केली जाते, तर वी गो देअर. अँड नॉट जस्ट दॅट, इकडे चायनीज न्यू इयर किंवा मिड ऑटम फेस्टिवल चायनीज त्यांचं, अच्छा किंवा इवन मलय ईदच्या वेळेला वगैरे खूप म्हणजे इव्हेंटफुल असतं इकडे, तर वी गो फॉर दॅट. कारण आता ऑफकोर्स फ्रेंड्स पण झाले आहेत जे नॉट जस्ट इंडियन्स, राईट कंट्रीजचे, मग ते आम्ही साजरे करतो. यू गेट टू सी सो मेनी डिफरंट कल्चर्स हिअर, राईट? तर असं आय एम श्युअर दुसऱ्या अमेरिकेत वगैरे पण तसंच असतं, कारण यू यू बेसिकली दिस खरंच बिकम्स युअर फॅमिली, राईट? सो यू सेलिब्रेट एव्हरीथिंग खरंच टुगेदर, असं असं मिळतं बघायला. बरोबर. सो युअर लाईफ बेसिकली बिकम्स अ ब्लेंड ऑफ मेनी थिंग्स. ॲब्सोल्युटली, ॲब्सोल्युटली. या सो आय थिंक लाईक व्हेन एव्हरी डे समथिंग न्यू मस्ट बी हॅपनिंग व्हेन यू नो मीटिंग न्यू पीपल और समथिंग यस. लाईक दॅट. इट इज या व्हेरी एक्सायटिंग ऍक्च्युली. खूप छान मजा येते, गप्पा खूप रंगल्या आहेत, पण सर, थोडं वेळेचं आपल्याला एक हे असतं, ॲब्सोल्युटली. त्यामुळे आपल्याला ते थांबावं लागेल. आणि खूप मी तुमचे आभार मानते, तुम्ही तुमचा वेळ दिलात आणि आलात. थँक्यू. खूप छान आम्हाला माहिती पण मिळाली आणि खूप छान कळलं मी सिंगापूर बद्दल, इवन तुमच्या बद्दल सुद्धा, की इतकं तुम्ही कसं छान हे ब्लेंड केलंय. तर त्यामुळे खूप खूप धन्यवाद. थँक्यू. आणि मी पण थँक्यू, थँक्यू नमस्कार. बोलू इच्छिते, कारण मला पण मजा वाटली आणि लॉट ऑफ नॉस्टॅल्जिया वॉज ब्रॉट बॅक, सगळ्या आठवणी, वॉट वी वेंट थ्रू. सो इट वॉज सो गुड. या, थँक यू सो मच. या, थँक यू व्हेरी टॉकिंग. मच. थँक यू. येस प्रेक्षको, खूप धन्यवाद. तुम्ही हा एपिसोड बघितलात आणि परत पुढे नक्कीच अशाच छान इंटरेस्टिंग व्यक्तीला आपण भेटू. तोपर्यंत बघत रहा आर्ट जर्नी, अ टॉक शो विथ आर्ट लवर्स बाय मीट कलाकार. तर प्रेक्षक हो, आत्ताच आपण बोललो श्रद्धा परब अय्यर यांच्याशी, ज्या सिंगापूरच्या आहेत आणि आपल्याला त्यांनी खूप छान माहिती दिली सिंगापूरची. तुम्हाला आठवत असेल आपण अजून दोन सिंगापूरच्या मैत्रिणींशी बोललो आहे, ज्यांचे इंटरव्ह्यूज तुम्ही बघितलेत का, बघितले नसतील तर पटापट बघा. अनुजा डोरले सिंगापूरच्या आणि मधुरा खरे त्याही सिंगापूरच्या, हे दोन्ही इंटरव्ह्यूज पटापट बघा आणि सबस्क्राईब करा, लाईक करा मीट कलाकारच्या चॅनलला. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद.